सिंपल अशा पद्धतीने माझी ही महालक्ष्मी व्रताची पूजेची मांडणी असते, खूप सिंपल पद्धतीने असते पहा. आणि हळदी कुंकाचे वाण जे आहेत ना ते अशा पद्धतीचे आहे इथे ठेवलेलं आहे पद्धतीने. डाळ आणि गूळ एकत्र असं हे हळदी कुंकाला देणार आहे संध्याकाळी मी. तसंच केळी आहेत, पानं आहेत. आज पहा गुरुपुष्यामृतसुद्धा आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे, त्यामुळे मी ही आयडिया लावली की आपण चण्याची डाळ आणि गुळ असं हळदी कुंकाचं असं वाण द्यायचं. म्हणून आता हे वाण जे असतं हे तुम्ही कशाच्याही स्वरूपात देऊ शकता, धान्याच्या स्वरूपात देऊ शकता किंवा भांड्याच्या स्वरूपात देऊ शकता किंवा फळांच्या स्वरूपात देऊ शकता, म्हणजे तुम्हाला जी इच्छा असेल ना त्या स्वरूपात तुम्ही हे वाण देऊ शकता. गुरुपुष्यामृत आहे, खूप छान योग आहे पहा, आणि ह्या छान योगावरतीच आपलं हे हळदी कुंकू आणि महालक्ष्मी व्रताचं उद्यापन होणार आहे पहा.